नमस्कार मित्रों, आपल्याकडे वोटर कार्ड म्हणजेच मतदान कार्ड आहे का? जर मतदान कार्ड असेल तर डिजिटल मतदान कार्ड आता डाउनलोड करता येणार आहे। फक्त 2 मिनिटांमध्ये तुम्ही डिजिटल पीडीएफ मध्ये नवीन मतदान कार्ड डाउनलोड करू शकता। ते कशा पद्धतीने, तर चला अधिक न वेळ घालवता आजच्या व्हिडिओला सुरू करूया। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला एक लिंक देण्यात आलेली आहे, voterECI.gov.in या वेबसाईट वरती यावं लागेल। या वेबसाईट वरती आल्यानंतर तुम्हाला बरेचसे ऑप्शन आहेत, तुम्हाला पाहू शकता। इथे तुम्हाला लॉग इन नावाचा ऑप्शन आहे, या लॉग इन नावाच्या शेजारी साइन अप नावाचा ऑप्शन आहे। तर सर्वात प्रथम आपल्याला साइन अप करून घ्यावं लागेल या वेबसाईट वरती। रजिस्ट्रेशन ऑलरेडी रजिस्टर्ड असाल तर तुम्हाला लॉग इन करता येणार आहे। पहा, इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर, तुमचा ईमेल ऍड्रेस आणि इथे कॅप्चा फिल करायचा आहे आणि कंटिन्यू करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला पासवर्ड क्रिएट करून तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे। लॉग इन करून झाल्यानंतर पहा, पुन्हा आपल्याला याच वेबसाईट वरती यावं लागेल। या वेबसाईट वरती आल्यानंतर लॉग इन वरती क्लिक करायचं आहे। लॉग इन करण्यासाठी आपल्याला इथे तुम्ही जो मोबाईल नंबर टाकलेला होता रजिस्टर तो टाईप करायचा आहे। तुम्ही जो पासवर्ड क्रिएट केलेला होता तो पासवर्ड इथे टाईप करायचा आहे। त्यानंतर हा कॅपचा इथे फिल करायचा आहे आणि ओटीपी फिल करायचा आहे। ओटीपी तुमच्या मोबाईलवरती येऊन जाईल, तो ओटीपी फिल करून लॉग इन करा। लॉग इन केल्यानंतर तुमच्या समोर पुन्हा असेच डॅशबोर्ड ओपन होईल। तर तुम्ही पाहू शकता इथे तुम्हाला बरेचसे ऑप्शन दिसत आहेत। तर आपल्याला आता मतदान कार्ड म्हणजेच ईपिक डाउनलोड करायचं आहे पीडीएफ स्वरूपात डिजिटल। त्यासाठी पहा, इथे उजव्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला ऑप्शन देण्यात आलेला आहे, ईपिक डाउनलोड नावाचा ऑप्शन आहे। या ईपिक डाउनलोड नावावरती क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर बरेचसे ऑप्शन इथून तुम्हाला ओपन झालेले आहेत। यापैकी पहा, तुम्हाला तुमचा ईपिक नंबर इथे टाकायचा आहे। पहा, तुमचा ईपिक नंबर म्हणजेच मतदान कार्डवरती नंबर आहे AOP अशा प्रकारचा ईपिक नंबर असतो, तो इथे एंटर करा। त्यानंतर इथून तुमचं राज्य सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि सर्च करायचं आहे। सर्च केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचं नाव, रिलेटिव्ह नेव, त्यानंतर स्टेट, त्यानंतर तुमचं मतदार संघ, तुमचा मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी असल्यास दिसून येईल। त्यानंतर खालती या। खालती आल्यानंतर तुम्हाला इथे सेंड ओटीपी करायचा आहे। तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलवरती ओटीपी गेलेला आहे, तो ओटीपी इथे फिल करा आणि व्हेरीफाय करा। व्हेरीफाय केल्यानंतर पाहू शकता ओटीपी व्हेरीफाय डन सक्सेसफुलीचा मेसेज येऊन जाईल। इथे डाउनलोड ईपिक नावाचा ऑप्शन आलेला आहे, डाउनलोड ईपिक वरती क्लिक करा। तुमचं मतदान कार्ड डाउनलोड झालेलं आहे, डाउनलोड फोल्डरमध्ये जा। तुमचा ईपिक नंबर दिसेल म्हणजेच फाईल दिसेल, ती ओपन करा। ओपन केल्यानंतर पाहू शकता डिजिटल स्वरूपात तुम्हाला QR कोड सह हे मतदान कार्ड डाउनलोड झालेलं आहे। यामध्ये तुमचा फोटो, तुमचं मतदान ओळखपत्र क्रमांक, त्याचबरोबर पाहू शकता सर्व ऍड्रेस, तुमचं एज सुद्धा इथे आलेलं आहे, बारकोड आलेला आहे आणि पत्ता आलेला आहे। इथे साइन सुद्धा आहे मतदार नोंदणी अधिकाऱ्याची, इथे QR कोड सुद्धा दिसतोय। अशा पद्धतीने हे PDF फाईल तुम्ही डाउनलोड करायचं आहे। जर तुमचं हरवलेलं असेल तर हेच PDF फाईलची प्रिंट काढून तुम्ही लॅमिनेशन करून घेऊ शकता। त्याचबरोबर याची रिप्रिंट करायची असेल म्हणजेच तुम्हाला पोस्टा थ्रू हे मतदान कार्ड PVC मध्ये बनवून घ्यायचं असेल तर ते सुद्धा नेक्स्ट ऑडिओमध्ये सांगण्यात येईल। कशा पद्धतीने त्याचा फॉर्म भरायचा आहे, तुमचं मतदान कार्ड फाटलेलं आहे, हरवलेलं असेल तर रिप्रिंटसाठी तुम्हाला मतदान ओळखपत्र पुन्हा रिप्रिंट करू शकता। तर नेक्स्ट व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। तर अशा पद्धतीने तुमचं घर बसल्या डिजिटल स्वरूपात मतदान ओळखपत्र डाउनलोड करायचं आहे। हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ घेऊन। जय हिंद, जय महाराष्ट्र।